और हम लोग कहाँ पे जा रहे हैं? तो वैली ऑफ फ्लास्क। यस, तो वैली ऑफ फ्लास्क जा रहे हैं, मतलब कास्ट पटर स्मृति है। एक गुलमिल फूल है ये, टोपली के आकर अब मैंने अच्छे मई अर्जुन और एक टोपली खारवी। हाय गाइस, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। और अभी टाइम हो रहा है 9:43 और आज सुबह का ब्रेकफास्ट है दूध और बिस्किट। 2000 years later. तो गाइस अभी टाइम हो रहा है, टाइम कितना हो रहा है? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। 3:18 और हम लोग कहाँ पे जा रहे हैं आशु? वैली ऑफ फ्लास्क। यस, तो वैली ऑफ फ्लास्क जा रहे हैं, मतलब कास्ट पटर। कास्ट पटर को वहाँ पे तुझे पता है क्या 850 वैरायटी ऑफ फ्लावर्स है? नहीं, बिल्कुल भी नहीं। हाँ, 850 वैरायटी ऑफ फ्लावर्स है, तो वो जाके एक्सप्लोर करते। आज जाएंगे टू व्हीलर पर। यस, क्योंकि आज धूप निकाला ही है, बारिश का कुछ संकेत नहीं दिखाई दे रहा है हमें, तो हमने सोचा कि टू व्हीलर पे जाते। तुझे चला नहीं है क्या? तो पीछे बैठी। तो गाइस फाइनली हम लोग पहुंच चुके हैं कास्ट पटर पे। तो यहाँ से टिकट काउंटर है, तो यहाँ से टिकट अभी कलेक्ट किया है, तो गाइड को अभी बुलाया है, तो वो भाई साहब अभी आ रहे हैं। तब तक मैं और आशु यहाँ पे रुके हैं। स्मृति है, एक दुर्मिळ फूल है, ये आता संध्याकाळी 5 टाइमला ये स्वतःला झाकून घेते आणि सकाळी मॉर्निंगला ये फ्लावरिंग करते। आणि एक असा वाऱ्याचा खुळखुळा या प्रकारे दिसायला हा मिकी माऊस आहे, एक कार्टून टाइप। चला या, तसंच याच्यामध्ये त्या प्रकारे तसंच ही बघा, ही समोर दिसते, तसंच आपल्या ह्याला निसरुडी इसको बोलते, तसंच ही सोनकी सेनोशिया, बॉटनिकल नेम सेनोशिया, काय अशी इन्सेक्ट कार्निवल प्लांट म्हणतो आपण। त्या प्रकारे तुम्हाला मी काय अशा वनस्पती दाखवतो, हे देखो, हे बघा, हे फिलिपॉलस रिक्की टोपली कार्वी, एक टोपलीचा आकार, टोपली म्हणतो आपण, टोपलीच्या आकाराप्रमाणे असल्यामुळे याचं नाव आहे टोपली कार्वी। बॉटनिकल नेम्स याला फिलिपॉलस रिक्की, कारण की घरवर काटेरी प्लांट असल्यामुळे त्याला फिलिपॉलस रिक्की म्हणतात। तसंच हा समोर दिसतोय हा बाल्सम, याला इन पेशंट बाल्सम लावी, त्या पेशंटमध्ये हिला ओळखली जाते इन पेशंट। तसंच इनका टाइमिंग है क्या कुछ? नहीं, ये जो अभी मैं दिखा रहा हूँ उसका अलग अलग प्लांट है, वो उसका टाइमिंग है, वो अभी मैं बताता हूँ आपको। तसद ही भाई देखो, एक प्लांट है नीलिमा कर, ये दोपहर में फ्लावरिंग होता है, उसका टाइमिंग रहता है। हाँ, ये टाइमिंग है, ये दोपहर में 2 फ्लावरिंग करता है। हाँ, तसद ये देखो, ये ज़्यादा करके जुलाई के परेड में प्लांट पहला शुरू होता है कास्ट पटर पे आने के लिए। चांगले प्लांट होगा, इसका नाम है हितचेनिया, बॉटनिकल नेम हितचेनिया, एक हल्दी के पेशेंस में का प्लांट है। हाँ, रान हळद असे मुझे 2-3 प्रजाति है फुलांमध्ये। तसंच ही बघा जलतारी, ये सकाळी मॉर्निंग में आएंगे तो आपको इसके ऊपर ड्रॉप दिखेंगे। हाँ, तो इसका नाम है जलतारी, नीलिमा म्हणून नाव आहे याचं, नीलिमा। हाँ, हे आता हे स्वतःला झाकून घ्यायचं टाइम झालेलं आहे याचं, म्हणजे बंद व्हायला। ह्याच्यामध्ये 2 पेसेज आहेत, आबोलिमा नीलिमा, ह्याच्यामधली ही नीलिमा दुपारी 2 नंतर फ्लावरिंग करते, संध्याकाळपर्यंत हिचा टायमिंग आहे, 7 वाजेपर्यंत ही मिनिमम असते। नीलिमा म्हणून याचं नाव आहे फ्लावरचं, चांगले प्लांट पण दिसते। हे रिठा, एक गेळा म्हणतो आम्ही मराठीत, गेळ्याचं झाड, पण रिठा या ज्या या फळामुळे आपण साबून बिबून वॉश तयार करू शकतो। ओके, लेडीज लोक शिकाकाईमध्ये टाकण्यासाठी यूज करतात। सायनेटिक्स, आभाळी आणि नभाळी अशामधले ह्या 2 प्रजातीमधलं हे प्लांट आहे। हे सकाळी तुम्ही मॉर्निंगला आला सकाळी 7 तर 7 हे 12 प्लांट फ्लावरिंग असतं दुपारी, सकाळी सॉरी, आणि दुपारी हे प्लांट बंद होतं, त्याच्यानंतर हे प्लांट सुरू होतात, आबोलिमा नीलिमा। त्याच्यामध्ये काही तुम्हाला मी प्लांट दाखवतो फ्लावरिंग।
हे बघा, हे महत्त्वाचं कार्निवन्स प्लांट म्हणतो आम्ही त्याला। ह्याच्यामुळे कास पठार वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं या फुलांमुळे। हे एक कीटक बक्षी म्हणून फुलं आहे। हे बघा, झूम करा साहेब, हे बघा, हे बर्मानी, ह्याचं नाव आहे बर्मानी, एक दवबिंदू कीटक खाणारं प्लांट म्हणजे कार्निवन्स। हे ज्या जमिनीमधले किड्यांना हे जे ड्रॉप आहेत ते ड्रॉप आकर्षित म्हणजे सुगंधाने खेचून घेतात किड्यांना, आणि ते फूल किड्यांना आकर्षित केल्यानंतर हे फूल फ्लॉवरिंग करते। याचं नाव आहे बर्मान। तसाच हा दुसरी पेसेज इंडिका, हा एक कार्निवल्स प्लांट आहे, किडे खाणारा। ह्याच्यामध्ये पण बघा किडे बिडे चिकटलेले आहेत, बारके बारके ड्रॉप, ज्या ड्रॉपला चिकटलेले किडे, हे कार्निवल्स प्लांट म्हणून ओळखलं जातं। ह्याचं नाव आहे इंडिका डोशेरा आणि ह्याचं नाव आहे बर्मानी डोशेरा। ह्या दोन प्रजाती या कास पठारावर आढळतात, ह्याच्यामुळे याला ओल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं। इसका कुछ टाइमिंग नहीं है ना? का नाही, टाइमिंग नाही। आबोलीमाचं टायमिंग सकाळी आहे, ते तसंच प्लांट आहे दिसायला, पण त्याचा कलर वेगळा आहे। आबोली सारखा कलर आहे आणि निलिमाचं दाखवलं तुम्हाला निळा ड्रॉप मध्ये। ते अशा दोन प्रजाती आहेत पठारावर। तसंच हॅबेनेरिया अशी ऑर्किड म्हणतो आपण, ते ऑर्किड म्हणजे जमिनीचे ऑर्किड म्हटले जातं। अरे आता बघितलेली फुलं, हां हे बघा, हे ऑर्किड आहे। अशी काही काही ऑर्किड तुम्हाला आढळून येतील, तुम्ही खाली गेला ना खालच्या टप्प्याला, बघण्यासारखे असे ऑर्किड आहेत वेगवेगळे, म्हणजे ह्याच्या पण दोन तीन प्रजाती या कास पठारावर आढळतात। तसंच तुम्हाला मी ऑर्किड दाखवतो, झाडावरचं ऑर्किड। इसका नाम है निसुरडी, नीला कलर का निसुरडी बोलते इसको। एक लेडीज लोग के कान में रिंग टाइप वो फूल है, इसके लिए इसका नाम निसुरडी है। प्लस गौरी तेरडा, हा बघा, हा गौरी तेरडा म्हणजे मराठीत म्हणलं जातं। बॉटनिकल नाव आहे ह्याचं इनपेशंट बाल्सम लावा। त्याच्यामध्ये हा हे बघा, ही निलिमा, फोटो काढून घ्या साहेब, हे निलिमाचे प्लांट आहे। त्याच्यामध्ये हा चवड दाखवलेला आहे तुम्हाला। गौरी तेरडा सबसे पहिला आता है ना? नहीं नहीं, सबसे पहला जुलाई के परेड में ये शुरुआत होती है। हितचेनिया, बॉटनिकल नेम हितचेनिया, मराठी मध्ये याला चवट म्हणतात। हाँ, हे सगळ्यात खाली बघा, सगळ्यात कास पठारला हे पहिलं प्लांट येतं। मी जैसा पठार सुरू होने फूल आने की सुरुवात में पहिला फूल ये आता है कास पठार पे। इसके लिए इसका नाम है हितचेनिया, बॉटनिकल नेम मराठी मध्ये इसको चवट बोलते हैं। ओके, अजून काय तुम्हाला ते दाखवलं, आता यूट्यूबला दाखवलं। तुम्ही ह्याच्यावर काय फोटो फोटो काढून टॉपली कारवी म्हटलं जातं। 7 इयर्स, 7 वर्षाने अख्ख्या कास पठारला हे प्लांट आणे से पुरा कास पठार पुरी तरह से भर जाता है। 7 इयर के बाद, म्हणजे 7 वर्षाने हे फूल पुरा पॅटू व फुलो से भर जाते। हर साल फूल आते पण थोडे थोडे, पण 7 इयर के बाद पुरा पठार वे फुलो से भरा जाता है। इसका नाम है बॉटनिकल नेम पिलिकॉलस रिची, मराठी मध्ये टोपली कारवी, क्योंकि इसका आकार टोपली के जैसा है। इसके लिए इसका नाम पड़ा है टोपली कारवी, भुई कारवी, और ये भुई कारवी बोला जाता है। एक प्रकार में जमीन को टच होके, और जो लंबी कारवी रहती है वो जो रोड के बाहर कर रहे थे वो बड़ा कारवी झाड़ के ऊपर आने वाली। इसमें दो कलर है, विघ्न हर्ता,
इसका बॉटिकल नेम विघ्न, विघ्नहर्ता बोलते, एक गणपति के जैसा आकार। अच्छा, आपको क्या लग रहा है उसमें कुछ दिख रहा है क्या गणपति जैसा? जैसे गणपति को सोंड रहता है वो, उसको भी सोंड है। अच्छा हाँ, आगे देखा, दिखाता हूँ नजदीक से, जूम कर जूम कर, ये देखो, ये दो कान, ये बीच वाला सोंड, ऐसा उल्टा सोंड दिख रहा है। ये देखो सोंड, अभी ये क्या है इसका वैशिष्ट्य? एक विघ्नहर्ता है, ये अपने सुगंध से आजू-बाजू के जो कीड़ मूंगी रहती है उसको कैचअप करने के लिए सोंड बाहर निकालता है। देखो अच्छा। ये देखो मूंगी, देखा सुगंधी से मूंगी आती है, और ये देखो पकड़ता है, देखो देखो सोंड निकला, दिख रहा है क्या? अभी ऑटोमेटिक सोंड अंदर जाएगी, देखो गई क्या? इसका नाम है विघ्नहर्ता, बॉटनिकल नेम मराठी मध्ये विघ्न म्हणजे गणपतीचा आकार असलेलं फूल। याच्यामध्ये दोन पेसेज आहेत, जांभळी आणि निळी, हा निळ्या कलरची निसुर्डी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची आहे, जांभळी निसुर्डी, निळी निसुर्डी। नाव आहे भारंगा, मराठी मध्ये आम्ही याला भारंगा म्हणतो। हे गौरी गणपतीला वावसा देतात त्या टाइमला वापरलं जातं, आणि ह्याची एक आयुर्वेदिक झाड आहे, ह्याची कवळी भाजी बनवून खाल्ली जाते, त्या तीन दिवसातनं तीन टाइम ह्याची पानाची भाजी बनवून खाल्ली तर पचनक्रिया व्यवस्थित राहते, म्हणून ह्याचे नाव आहे भारंगा। मस्त नाशो ने फूल मैंने कभी नहीं देखे, मतलब देखे थे लेकिन डिटेल में मुझे कुछ भी पता नहीं था, ना ही उनके नाम पता था, तो आज नाम भी पता चला और उनका डिटेल भी पता चला कि क्या है। और कुछ फूलों का टाइमिंग है तो वो टाइमिंग से ओपन होते हैं, टाइमिंग से क्लोज होते हैं। मोस्टली जो सुबह जब आप आओगे तो आपको पता चलेगा कि ज़्यादातर फूल सुबह खिल जाते हैं, कि जैसे जैसे शाम होने चालू होती है तो वो मुरझाने लगते हैं। तो गाइस हम लोग अभी अंदर तो हम लोग अंदर जा रहे हैं। किरित को तो मजा आ रही है उसको बस घूमना पसंद है, बस घूमो घूमो घूमो, बाकी कुछ मत करो। एक चिसुट है, ये पण आयुर्वेदिक प्लांट है, इसके जो फल आते हैं उसको उसका सब्जी किया जाता है, ब्लड प्रेशर और शुगर के लिए वो ज़्यादा यूज़ किया जाता है, वैसे में उसको इसको महाकाली बोलते हैं। नीले कलर का फूल है नीलखंड, ये शंकराला जास्त करून यूज़ केलं जातं, वाहिलं जातं। माझं टोकच फिरलं यार। पुष्पकंदील, ये जो अभी प्लांट दिखाने वाला था ना मैं, हाँ इसको ऐसा फूल आता है, देखो ऐसा कंदील के मापे। अच्छा। वो एक कार्निवस प्लांट है, किडे खाणार हे फूल आहे ना, असं असतं ह्याला, तर ते फूल हे बघा, हे जठर हे बघा, हे आहे ना, हे त्याचं पोट आहे, तो हे हा किडा आहे ना, किडे असत ना हे आतमध्ये गेले ना ह्याच्यात, तर हे पचनक्रिया म्हणजे पोटात गेल्यानंतर पचनक्रिया झाल्यानंतर हे फुल आहे ना असं खाली पडतं, गळून पचनक्रिया झाली पोटाची की फूल हे ॲटोमॅटिक असं उभं राहतं। एक महत्वाचं आहे, कासपटर पी अशा दोन तीन वनस्पती आहे, इसके लिए इसको ओल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं। 47
अशा प्रजाती आहेत कास पठारावर 47 म्हणजे दुर्मिळ फुलं, त्याच्यामुळे याला ओल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं. दाखवले जे प्लांट इंडिका डोशेरा बर्मानी, तसंच पुष्प शेरोपेजा जेनी इव्हिट्रोक्लिया, असे म्हणजे 47 मीडियाचे असे प्रकार आहेत, म्हणजे अशा पेशीज आढळल्या जातात या कास पठारावर. मिनिमम हे पठार बघायला जर ते छोटं मोठं पठार नाही, मिनिमम हे 1800 हेक्टर म्हणजे 4500 एकरचा हा पुरा पॅटू आहे. त्या पॅटूमध्ये अशा 47 दुर्मिळ प्रजाती आहेत आणि 375 अशा काही जंगली प्लांट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता दाखवतो अशी एक विविध प्रकारचं प्लांट म्हणतो बंबाकू पाषाणी. ही एक खरवरला येणारी वनस्पती आहे. ही जो पिलिकॉलस रिची आहे उसको ही पकड के वो जमीन को ये जो प्लांट आता है इसका नाम है पाषाणी. बंबाकू बोला जाता है इसको. एक बांबू के जैसा आकार, इसके लिए इसका नाम है बंबाकू. हाँ, पठारावर तुम्हाला हे जे मार्बल दिसतोय तो या एरिकॉलन आणि हे विट्रोलक्लिया, याचं नाव आहे सीतेचे आश्रू. सीतेचे आश्रू म्हणून याला ओळखलं जातं. बॉटनिकल नेम आहे विट्रोलक्लिया. एक कीटक बक्षी म्हणून या प्लांटचं नाव आहे. सीतेचे आश्रू का म्हटलं जातं, कारण की जेव्हा रावण सीतेवर पडला तो या निळ्या फुलावर व्हाईट कलरचा थेंब, म्हणून याला सीतेचे आश्रू ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तसंच तुम्हाला दुर्मिळ प्रकारची ऑर्किड दाखवतो. हे बघा, एक फुलदाणी ऑर्किड म्हटलं जातं याला. दीपकांडी, दिव्याचा एक आकार असलेला दीपकांडी. दीपकांडी या इकडे एक दुर्मिळ प्रकारचं फुल आहे. त्याच्यामध्ये 2-4 प्रजाती आहेत या फुलांमध्ये. काढा सर. तसंच हे बघा, हे एक फुल आहे, ह्याचं नाव आहे रॅम्पी कार्पा. हे एक दुर्मिळ फुल आहे. ह्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की जसं संध्याकाळ होईल तसं हे फुल असं उभं राहणार आणि तुतारी वाणी असे पंख पसरवणार हे फुल. आणि जसं सकाळ म्हणजे मॉर्निंग होईल तसं हे प्लांट स्वतःला असं खाली जमिनीला फेकून देणार. हे म्हणजे एक दुर्मिळ प्रकारचं फुल आहे. याचं बॉटनिकल नाव आहे रॅम्पी कार्पा. मराठीमध्ये याला तुतारीचं नाव दिलेलं आहे का, कारण की तुतारी पिपानीचा आकार असल्यामुळे याचं नाव आहे तुतारी. हां, आणि हे एक दुर्मिळ फुल आहे. हे बघा, हे व्हाईट कलर रॅम्पी कार्पा, बॉटनिकल नेम रॅम्पी कार्पा. मोठं फुल झालेलं नाही. हे बघा, हे शेरोपेजा जेनी म्हणतो आम्ही याला. हनुमंत बटाटा हे एक दुर्मिळ फुल आहे. अशा आहेत या दगडांवर आहेत फुलं, पण ती बारकी मोठी आहेत ना. शेरोपेजा जेनी म्हणतो आम्ही. एक हनुमंत बटाट्याचा आकार आहे याला. पण असं म्हणजे तुम्हाला माझा एक अल्बम दाखवतो बाहेर फोटोचा, त्याच्यावर तुम्ही फोटो बिटो काढा चांगले. पायाखाली बघा, या बघा, कळलं ना जगुदा, जगुदा कळलं का कसलं ते फुलं असं मोठं आलंय बघा. हे बघा, हे ॲरिकॉन असलेला गरगराचा फेटा या नावाने याला ओळखलं जातं. आणि हे जेव्हा येतं तेव्हा हा पठार सफेद कलरमध्ये असं तुम्हाला समोर दिसतोय. हा पठार असा कलरमध्ये भरून जातो. त्याच्यामध्ये अशा विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. त्याच्यामुळे एक चेंडूल म्हणजे डोक्यावर एक तुरा असलेला पक्षी हा जास्त करून कास पठारच्या परिसरामध्ये आढळतो. त्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की तो अंडी या काळ्या खडकांवर या भेगींमध्ये तो अंडी घालतो. हा, म्हणून त्याचं नाव आहे मलाबर क्लॉर्क चेंडूल. जांभळी म्हणजे रिपोरो गोस्टोमॅन. तुम्हाला मी या पाण्याच्या डबक्यात आपण तुळस म्हणतो घरी त्या तुळशीच्या कुळातलं प्लांट आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला ॲरिकॉलन व्हाईट गेंद, तर तो तुम्हाला दिसला समोरचा तो जमिनीवरचा व्हाईट गेंद.
हा कमी मातीच्या प्रमाणावर येणारा काळ्या खडकावर येणारा हा एरिकॉलन आणि हा पान गेंद हा जास्त करून पाण्यामध्ये एवढ्या साईज मध्ये हा गेंद असतो. ह्याचं नाव आहे एरिकॉलन व्हाईट गेंद. ह्याच्यावर पण तुरे आहेत. त्याचप्रकारे हे दिसतंय तुम्हाला आतमध्ये पोरोगोस्टोमेन ही जांभळी मंजेरी. या जांभळी मंजेरीला ही फुलं आलेली आहेत बघा. त्याचमध्ये ह्याच्यामध्ये एक वाईतुरा सातारा सेन्सेस म्हणजे अख्ख्या जगामध्ये पठारावर जे फुले येत नाही ते जे फुले या काच पठारावर येत. हे बघा हे दुर्मिळ फुल रॅम्पिकार्पा तुतारी म्हणतो आम्ही याला. अशा या काही अशा वेगवेगळ्या वनस्पती या काच पठारावर आढळल्या जातात. माझं नाव मच्छिंद्र कदम आहे. मी या कासपटावरचा एक रहिवासी म्हणून ओळखला जातो आणि प्लस गाईड आहे मी इथला. तर तुम्हाला आता ही जी फुलं बघितली कासपटारावरची ही सगळी 47 प्रजाती दुर्मिळ फुलं म्हणून ओळखली जातात. ही जास्त करून या कासपटारावरच आढळतात. आणि बघण्यासारखे तर आता तुम्ही याच्यामध्ये काही काही कीटक पक्षी म्हणून दवबिंदू अशी काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत ते तुम्ही बघालच. ही वनस्पती ही आपली एक नॅचरल वनस्पती आहे. तुम्ही या वनस्पतीचे अशी तोडजोड करू नका. झाडं लावा झाडं जगवा ही आपला एक उद्देश. या दृष्टिकोनाने सगळ्यांनी आपल्या या वनस्पतीवर हे करू नका दुर्लक्ष करू नका आणि जपा. तो गाइज हम लोग 3 नंबर के गेट के बाहर निकले. सारे फूलों की जानकारी मिली वो भी अच्छे से. लेकिन एक ही रिक्वेस्ट है कि प्लीज़ अगर आते हो तो फूल को तोड़ो मत. ये अपनी कुंडी में तो नहीं आने वाले घर में तोड़ के कुछ फ़ायदा नहीं होने वाला है. तोड़ के कुछ फ़ायदा नहीं करके एक ही रिक्वेस्ट है हमारी की उसको प्यार से देखो संभालो. लेकिन तोड़ के किसी का फ़ायदा नहीं होने वाला है. तो अभी हम लोग जाने हैं 1 नंबर के गेट के अंदर. तो वहाँ पर भी फूल है थोड़े उनके वीडियो आपको मैं दिखाता हूँ. और घर के लिए निकलते क्योंकि पूरा राउंड लगाया हमने सारे फूलों का डिटेल रिव्यू किया. मैंने इससे पहले देखा था लेकिन फूलों के नाम पता नहीं थे उनकी मतलब क्या क्या यूज़ होता है. अभी उन्होंने ऐसे बताया कि उनका आयुर्वेदिक इस्तेमाल भी होता है तो वो भी पता चला. तो अभी जाते हैं इस वाली साइड पर. तो गाइज ये था असली व्यू क्योंकि मौसम इतना बढ़िया है और उससे भी बढ़िया है यहाँ के फ्लावर्स. तो गाइज इस व्लॉग को ज़रूर देखो क्योंकि इसमें पूरा डिटेल है कि कौन सा फूल है उसका नाम क्या है उसका बॉटनिकल नेम क्या है फिर वो कितने बजे खिलता है कितने बजे क्लोज होता है फिर उसका मेडिसिनल यूज़ क्या है कौन सा आयुर्वेदिक है. पूरा इन्फॉर्मेशन इस वीडियो में है. अभी टाइम हो चुका है घर जाने का क्योंकि ऑलमोस्ट ये 5:30 बजे क्लोज हो जाता है. और कितने बजे ओपन रहता है ये? 7 बजे ओपन रहता है. तो ज़रूर आओ और आके एक्सप्लोर करो और मुझे कमेंट करके ज़रूर बताओ कि आपको कौन सा फ्लावर पसंद आया. ठीक है तो अभी जाते हैं घर. 4 गेट है ना यहाँ पे? हाँ टोटल 4 गेट है. जब भी आप आओगे तो स्टार्टिंग 3rd से करो. हाँ. वहाँ से 3rd से करो 2nd और फिर 4th और फिर 1st. तो मिलते हैं आपको घर जाके क्योंकि एक्चुअल में हम लोग आए हैं 2-व्हीलर पर. ठंडी भी धीरे धीरे बढ़ रही है और क्रीत टोपी नहीं पहनता है. बिल्कुल टोपी नहीं पहनता है. और चलो फिर जाते हैं घर. तो गाइज अभी टाइम हो रहा है 9:20 और
आज में है मसूर, ये दाल और भाकरी। तो हम लोग अब भी गेस्ट घर पे आए और खाना खाने के लिए बैठे हैं, तो जल्दी से खाना खाता हूँ और फिर मिलता हूँ आपसे। तो गाइस अभी टाइम हो रहा है कितना, 11:37 और मैं ये पी रहा हूँ हल्दी का दूध, क्योंकि आकाश को भी खांसी। यस, मुझे गले में हो रही है हिचकिच हिचकिच। तो आशु, मुझे एक पूछना था, मैं भूल गया पूछना, तुझे उस फ्लावर में कौन सा फ्लावर पसंद आया? मुझे वो सबसे छोटा छोटा नहीं था क्या, एकदम ब्लू ब्लू कलर का? नाम बता। ब्लू ब्लू कलर का नाम बता। निसरड़ी है सब। नीलिमा? नीलिमा नहीं था। नीलिमा नाम था? नहीं, वो जो लड़की होती कान में बाली होती है। अच्छा, वो मुझे विघ्नहर्ता। हाँ, वो भी चल, 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 मुझे विघ्नहर्ता फ्लावर इतना पसंद आया कि मतलब उसको, मतलब सच्ची में उसका नाम उस पर बहुत सूट करता है। तो आप भी मुझे कमेंट करके बताओ, अगर आप जाते हो तो बताओ कौन सा फ्लावर अच्छा लगा, और अगर नहीं गए तो जरूर जाके देखो, सच में हेवन है वो जगह। तो गाइज इस व्लॉग को हम लोग यहीं पे खत्म करते हैं। आई होप आपको ये वीडियो अच्छा लगा, होगा तो लाइक करो, शेयर करो, चैनल पर नए होंगे तो सब्सक्राइब करो। थैंक्स फॉर वॉचिंग, मिलते हैं आपको अगले व्लॉग में। बाय बाय।